आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी निवडणूक मैदानात ज्येष्ठ समाजसेवक कांतीबाई राठोड यांची माहिती. शेतकरी बांधवांचे कल्याण करण्यासाठी आणि त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करणार आहोत, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक कांतीबाई राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. निपाणी येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत मला काही पक्षांकडून उमेदवारीची विचारणा झाली आहे, पण अद्याप मी त्याबद्दल निर्णय घेतलेला नाही. पण निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे, त्याची रूपरेषा लवकरच जाहीर करणार आहे. आज आपल्या देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शासकीय योजनांमधून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सुटू शकतात, पण अशा योजना राबवणारा नेता झालेला नाही, याचे दुःख आहे. आज शेतकऱ्यांसाठी खूप काम करण्याची गरज असून त्यांचे भले व्हावे याच हेतूने मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. गत 30 वर्षापासून समाज सेवेत कार्यरत आहे. आपण आजपर्यंत पानपोई निर्माण केली, गरजूंना आर्थिक मदत, रुग्णांना नेत्र तपासणी, चष्मा वितरण, कर्ण बधिरांना श्रवण यंत्र वितरण, अपंगांना सायकल, कुबड्या देऊन आधार देण्याचे काम केले आहे. मला राजकारणात माझ्या स्वार्थासाठी नाही तर शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य माणसांच्या सेवेसाठी यायचे आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली.